हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर विकल चौरसिया. आज जल मंदिर महलमध्ये आम्ही आलो आहोत, जिथे उदयनराजन महाराजांचं वास्तव्य आहे. आणि आज आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे अँटी मायक्रोबल कोटिंग करण्यासाठी. आता आपण पहिले हे चेक करू की इथे व्हायरल इन्फेक्शन किती आहे. हे आपला ATP मीटर आहे, जो आपल्याला व्हायरसची क्वांटिटी सांगतो की या जागेवरती किती व्हायरस आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे अँटीव्हायरल कोटिंग करणार आहे. तर आज आपण पहिले हे चेक करू की कशी करणार आहे आपण. हा बेसिकली स्वॅब आहे, हा आपण एक स्वॅब घेणार आहे. आणि स्वॅब घेतल्यानंतर इथे तुम्ही बघितलं असेल की एक स्वॅब सारखा आहे आणि यामध्ये लिक्विड आहे. तर ह्या मशीन ATP मशीन थ्रू आपण इथे व्हायरल इन्फेक्शन चेक करणार. आता आपण काय करणार, ह्या सर्फेसवरती आपण चेक करणार की किती व्हायरस आणि बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे. ह्याला स्वॅबनं सगळं आपण लावून घेतलं आहे. इथे जे काही बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे तर त्या ह्या स्वॅबवरती आलेलं आहे. ह्याला आपण ह्या सिस्टममध्ये टाकून ह्याचा आतमध्ये एक लिक्विड तुम्हाला दिसत असेल बघा, तो लिक्विड त्याच्याबरोबर रिएक्शन करतो आणि त्याला कन्वर्ट करतो. त्याला आपल्याला पहिलं तोडावं लागतो. तोडल्यानंतर ते लिक्विड खालच्या बॉटममध्ये जात आहे आणि स्वॅबबरोबर तो रिएक्शन करणार. आता हे रिएक्शन झाल्यानंतर आपण काय करणार, या मशीनमध्ये तो इंडिकेट करेल की इथे व्हायरल इन्फेक्शन किती आहे. तर ह्याला आपण करण्यासाठी या मशीनच्या आतमध्ये आपण या सिस्टमला टाकतो आणि ह्याला बंद करून टाकतो. एक 15 सेकंदचा टाइम घेणार आणि तो आपल्याला काउंटिंग दाखवणार की सध्या या जागेवरती किती बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. सेफ जे जण असतं, सेफ तुमचा 100 आतमध्ये आला तर समजायचं की तो फूड ग्रेड सेफ आहे, म्हणजे एवढं इन्फेक्शन नाही. आता तुम्ही बघायला गेलं तर 700 टाइम म्हणजे 7 पेक्षा जास्त आहे आणि ते पण एवढा आतमध्ये आपण आहोत. जर आपण ते बाहेर असताना आणि मल्टिपल लोकांचं जर येणं झालं असेल तर तिथे तुम्हाला आणखीन जास्त व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो. आता आपण एक कोटिंगची टेस्ट केली विदाऊट काय करताना. आता आपण परत हे सगळं कोटिंग करणार आणि दुपारच्या नंतर 3 तासानंतर परत आपण सेम जागेवरती आपण टेस्टिंग करू आणि बघू की त्याची रिडिंग काय येते. ओके, थँक्यू.